एक विलगीकरण केंद्र हे रुग्णांसाठी जेल असल्याचं बोललं जातं. विलगीकरण केंद्रात असुविधांचा अक्षरशः भडीमारे. भाजप नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी हे गंभीर आरोप केले. विलगीकरण केंद्रात रुग्णांना अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न आणि मर्यादित पाणी दिलं जात आहे. इतकंच नाही तर स्वच्छता गृहांमध्ये अस्वच्छतेचा कळस बघायला मिळतोय. सरकारशी लागेबंद असणाऱ्यांना या संदर्भातलं कंत्राट मिळतंय. पवईत हिरानंदानी मधल्या 1650 रुग्णांवर चक्क उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. ठेकेदारानं सकाळचं जेवण दिलं, संध्याकाळी 5 वाजता आणून दिलं. भाजप नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. त्यासंदर्भात